नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती की स्पॉट राऊंड संदर्भामधील माहिती काहीतरी सांगावी म्हणून, तर आजचा व्हिडिओ हा त्याच्यासाठी डेडिकेटेड व्हिडिओ असणार आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पॉट राऊंड संदर्भातील सर्व माहिती सुरूपासून शेवटपर्यंत संपूर्ण बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो कारण थोडक्यामध्ये हे माहिती सांगणं शक्य नाही आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व माहिती समजेल। आणि एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला अशाच नॉलेजेबल व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील जसंही आम्ही व्हिडिओ अपलोड करू। तर सर्वात अगोदर स्पॉट राऊंड म्हणजे काय हे आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे। तर स्पॉट राऊंड असं असतं मित्रांनो की जे आपले चार राऊंड आहेत त्या चार राऊंडमध्ये समजा विद्यार्थी अलाउड झाले आणि त्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव ॲडमिशन नाही घेतलं, तर अशा ज्या शिल्लक जागा राहिलेल्या असतात या जागेकरिता स्पॉट ॲडमिशन प्रोसिजर ही सुरू केली जाते। त्यानंतर मित्रांनो, जे स्पॉट ॲडमिशनच्या ज्या काही जागा शिल्लक राहतील त्या जागेसाठी आपल्याला या ठिकाणी स्पॉट राऊंड करावा लागतो। त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की फोर्थ राऊंडमध्ये नंबर लागला किंवा लागू शकतो, बट तरी देखील आम्ही रिफ्यूज करून स्पॉट राऊंडसाठी जाऊ का? तर ही असं काही स्पॉट राऊंड संदर्भातला क्वेश्चन नाही आहे, म्हणजे त्याच्या माहिती संदर्भातला नाही आहे, पण हे हा क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारला होता त्यामुळं हा क्वेश्चन मी या ठिकाणी घेतलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर लक्षात घ्या की जर तुम्ही फोर्थ राऊंडमध्ये तुमचा नंबर लागत आहे तरी देखील तुम्हाला तुमच्या पसंतीच्या कॉलेजला नंबर ॲडमिशन घेण्यासाठी जर तुम्ही ते फोर्थ राऊंडमध्ये सुद्धा रिफ्यूज करून स्पॉट राऊंडसाठी जात असाल तर माझ्या म्हणण्यानुसार मित्रांनो तुम्ही असं करू नका, कारण स्पॉट राऊंडमध्ये खूप जागा कमी असतात किंवा तुमच्या कॅटेगरीनुसार जागा नसतात किंवा तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पॉईंटनुसार तुम्हाला जागा देखील मिळणार नाहीत, त्यामुळं तुम्ही असं करू नका। जर तुमचं थर्ड आणि फोर्थमध्ये जर नंबर लागत असेल तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घ्या, तुम्ही रिफ्यूज करून स्पॉटसाठी जाऊ नका, कारण खूप जागा कमी राहतील तर तुम्हाला नंतर पुढे परेशानी होईल, प्रॉब्लेम येतील, त्यामुळं तुम्ही असं करू नका। तर त्यानंतर जे नेक्स्ट या ठिकाणी असेल ते म्हणजे स्पॉटमध्ये कोणत्या जागा असतील, तर या ठिकाणी ज्या आत्ताच मी सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज ज्या विद्यार्थ्यांना थर्ड आणि फोर्थ आणि म्हणजे एक ते चार राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झाले त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी ते कोणत्या कारणास्तव ॲडमिशन घेतले नसतील, तर अशा ज्या शिल्लक जागा असतील त्या जागा आपल्याला स्पॉट राऊंड करता असतील, त्यामुळं जागा खूप कमी असतात तर तुम्ही स्पॉट राऊंडला जाण्या अगोदर जर तुमचा तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये जर नंबर लागत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी ॲडमिशन घ्या, तुम्ही स्पॉट राऊंडचा विचार करू नका। त्यानंतर मित्रांनो, स्पॉट राऊंडसाठी कोण एलिजिबल असणार आहे हा क्वेश्चन देखील भरपूर विद्यार्थ्यांनी विचारतात कारण भरपूर विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये माहीत नाही। तर असं सांगतो मित्रांनो या ठिकाणी की जे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहेत आणि ज्या विद्यार्थी फायनल मेरिट लिस्ट ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेले आणि त्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे असे सर्व विद्यार्थी स्पॉट राऊंडसाठी इलिजिबल असतात। अशा सर्व विद्यार्थ्यांना ज्यांचे फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे असे सर्व विद्यार्थी स्पॉट राऊंडकरिता इलिजिबल राहतील। त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न देखील पडतो की प्रेफरन्स न दिलेल्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घेता येणार एका स्पॉटमध्ये, तर या ठिकाणी हो मित्रांनो, तुम्हाला जरी तुम्ही त्या कॉलेजचं प्रेफरन्स दिलं नसेल आणि त्या कॉलेजला वॅकन्सी अवेलेबल असेल तर तुम्हाला नक्कीच त्या कॉलेजला स्पॉट राऊंडसाठी उभं राहता येतं, त्या कॉलेजला तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये उभारू शकता। मग असं नाही आहे की तुम्ही त्या ठिकाणी त्याचा प्रेफरन्स दिलेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला त्या कॉलेजला स्पॉट राऊंडकरिता उभार नाही राहता येणार, तर तुम्ही प्रेफरन्स द्या किंवा नका देऊ त्या तुम्हाला सर्व कॉलेजकरिता तुम्ही या ठिकाणी इलिजिबल असाल, त्या ठिकाणी तुम्हाला उभं राहता येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, स्पॉट राऊंडमध्ये कोणत्या मार्क्सवरती आधारित असेल, तर जो स्पॉट राऊंड आहे तो कोणत्या राऊंडवरती आधारित असेल असा देखील बऱ्याच विद्यार्थ्यांना
प्रश्न येतो की सीईटीच्या मार्क्सवरती असणारे का 12वी बेस असणारे किंवा तुमचे जे टोटल पॉईंट्स आहेत त्या आधारे असणारे. या ठिकाणी मित्रांनो जे तुमचे फायनल मेरिट लिस्टमध्ये मार्क्स आलेले जे पॉईंट असतील त्यामध्ये मग तुमचे जे एक्स्ट्रा पॉईंट ग्रेड धरलेले ते एक्स्ट्रा पॉईंटसहित त्या पॉईंटच्या आधारे तुमचं स्पॉट राऊंड या ठिकाणी होणार आहे. म्हणजे तुमचं जे फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे इन्क्लुडिंग ऑल पॉईंट्स 7-12 असेल, भूमिहीन असेल, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, हे मिळून जे पॉईंट्स तुमचे लास्टला झालेले आहेत त्या पॉईंटनुसार तुमचं स्पॉट राऊंडचं ॲडमिशन हे आधारित असेल. त्यानंतर मित्रांनो मेन प्रोसिजर काय असणार आहे, तर स्पॉट राऊंडची जी प्रोसिजर असणार आहे, तर सर्वप्रथम आपल्याला ज्या कॉलेजच्या वॅकन्सी असतील त्या कॉलेज वॅकन्सी या ठिकाणी चेक करावं लागणार आहे. ज्या वॅकन्सी असणार आहेत कुठल्या कॉलेजला कोणत्या कॅटेगरीवाईज किती वॅकन्सी सीट शिल्लक आहेत असे सर्व आपल्याला या ठिकाणी जे वॅकन्सीज असतील ते चेक करायचे. तर मित्रांनो आणखीन याचे या संदर्भातलं जे काही वॅकन्सी असतील या संदर्भातलं कुठलंही अपडेट वेबसाईटवरती नाही आहे, कारण आणखीन थर्ड आणि फोर्थ राऊंड बाकी आहेत. ज्यावेळेस थर्ड आणि फोर्थ राऊंड बाकी संपतील त्यानंतर हे जे कटआउट असेल जे वॅकन्सीज असतील शिल्लक राहिलेल्या त्या डिस्प्ले केल्या जातील, त्यावरती आपण चॅनलच्या माध्यमातून डेडिकेटेड व्हिडिओ पाहूयात. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं, तर वॅकन्सी ह्या कॉलेज वॅकन्सी चेक करायच्यात. तर त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट जे प्रोसिजर असणार आहे ते म्हणजे कोणत्या पॉईंटपर्यंतचे विद्यार्थी केव्हा बोलवले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी डेट फिक्स नाही आहेत, स्पॉट राऊंडची डेट आणखीन फिक्स नाही आहे, पण कोणत्या पॉईंटपर्यंतचे विद्यार्थी केव्हा बोलवतील हे आपण या ठिकाणी बघूया. तर लक्षात घ्या जे फर्स्ट पहिला दिवस असेल त्या दिवशी 85 व त्यापेक्षा अधिक विद्यार्थी या ठिकाणी स्पॉट राऊंडसाठी बोलवले जातात. तर 85 आणि त्यापेक्षा अधिक ज्या विद्यार्थ्या अधिक पॉईंट असणारे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी या ठिकाणी स्पॉट राऊंडसाठी जायचं आहे. त्यानंतर जे आहे ते म्हणजे 65 व त्यापेक्षा अधिक, म्हणजे 65 आणि त्याच्यावरचे विद्यार्थी 85 असे सर्व विद्यार्थी दुसऱ्या दिवशी दुसरी जी डेट असेल त्या दिवशी त्यांनी जे स्पॉट राऊंडसाठीचे सेंटर दिलेले असतील, आता सेंटर कुठले असतील ते आणखीन त्याचं अपडेट नाही ते आपण नंतर बघूयात, तर त्या सेंटरवरती जाऊन त्यांनी स्पॉट राऊंडसाठी उभारता येणार आहे. त्यानंतर तिसरी डेट असणारे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये 50 व त्यापेक्षा अधिक पॉईंट असणारे विद्यार्थी यांनी हजर राहायचं आहे तिसऱ्या दिवशी. तर 50 किंवा त्यापेक्षा अधिक पॉईंट्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो चौथा दिवस देखील असतो, तर चौथ्या दिवशी जे सर्व पात्र उमेदवार असतील जे 85 वरचे आणि 50 वरचे जे सर्व पात्र विद्यार्थी ज्यांचे मेरिट लिस्टमध्ये नाव आलेले असे सर्व पात्र विद्यार्थ्यांनी ज्या चौथा दिवस असणार आहे त्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित राहता येणार आहे. त्यानंतर आणखीन एक डेट असते त्यामध्ये जे 5वी डेट असणार आहे 5वा दिवस, त्यामध्ये सर्व पात्र उमेदवार जागेच्या रूपांतरासह म्हणजे त्यामध्ये असे विद्यार्थीसुद्धा येऊ शकतात की ज्या विद्यार्थ्यांचे कॉलेज अलॉट झालेले त्यांनी ॲडमिशन देखील घेतले परंतु त्यांना कॉलेज चेंज करायचे ट्रान्सफर करायचे असे विद्यार्थी सर्व विद्यार्थी जे पात्र उमेदवार असतील त्यांना जागा रूपांतरासह ॲडमिशन प्रोसिजर स्पॉटमध्ये करायचे असे सर्व विद्यार्थ्यांनी या 5व्या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहायला त्यांना भेटेल मित्रांनो. त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही सर्व या ठिकाणी स्पॉट राऊंडची प्रोसिजर या ठिकाणी कम्प्लीट करू शकता. आणि ज्यावेळेस याचं वॅकन्सीज वेबसाईटवरती येतील किंवा त्याचे डेट्स जे आहेत स्पॉट राऊंडचे ते येतील त्यावेळेस आपण त्याच्यावरती डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो याचं नोटिफिकेशन घेण्यासाठी तुम्हाला काय नाही करायचं, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला दिलेली ही माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना या संदर्भातील माहिती मिळेल, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्पॉट राऊंड संदर्भात संभ्रमण अवस्था निर्माण झालेली असते, मनामध्ये त्यांना काही माहीत नसतं. तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. तर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओत एवढीच माहिती आहे, भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.